नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुमचे मनापासून स्वागत आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण दुपारी 12 वाजता एक फ्री मध्ये लेक्चर ठेवलेला आहे आपल्या सबस्क्रायबर साठी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही परीक्षा देऊन कंटाळलात. बरेच लोक टीईटी परीक्षा साधारण सुरुवातीपासून देत आहेत पण परीक्षा पास होण्याचे काही चिन्ह दिसत नाही. कारण आपला विषय कुठं आहे गंभीर, आपण जेव्हा परीक्षा आल्यानंतरच अभ्यासाला सुरुवात करतो. तुम्ही जर मागचा थोडाफार मोठा अनुभव असेल तर आपली मदत नक्की यायला विसरू नका. कारण आपण या बॅच मध्ये एक रिझल्ट बॅच म्हणून पाहतोय की आगामी काळामध्ये विद्यार्थ्यांना सातत्य पुभरणे, परीक्षा देऊन कंटाळा आला नाही पाहिजे, या परीक्षा पटकन निघून गेलं पाहिजे यासाठी आपण ही बॅच क्रॅश कोर्सच्या माध्यमातून ठेवलेली आहे. या बॅचचं वैशिष्ट्य सांगतो. सर्वात प्रथम लाईव्ह लेक्चर होणार आहेत, प्लस एखाद्या विद्यार्थ्याला जर लाईव्ह टायमिंगला राहतात येत नसेल त्यांना रेकॉर्ड लेक्चर भेटणार आहेत. विशेष म्हणजे आपलं मागच्या टीईटीला थोडस हलगर्जीपणा झाला होता नोट्सच्या बाबतीमध्ये, यावेळेस ई नोट्स सगळ्या काही प्रॉपर निर्माण केलेल्या आहेत आपण ई नोट्सच्या स्वरूपात, ज्या की तुम्ही कुठेही वेळ भेटेल तिथे वाचू शकणार आहात अशा पद्धतीने ई नोटची रूपरेषा ठेवलेली आहे. मला काय म्हणायचंय, एकदम फ्रेश विद्यार्थी आला त्याला मी पास करणं थोडंसं अवघड जाईल, पण ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत थोडंफार स्टडी केलेलं आहे, नॉलेज आहे, कुठेतरी शाळेवर जॉईन आहे, त्या विद्यार्थ्याला पास करणं अजिबात अवघड जाणार नाही. फक्त त्याला मोजकं जे काही लागतं मटेरियल, कि बाबा हे गणित वारंवार विचारलं जातं, मराठी व्याकरणावर हे प्रश्न आलेले आहेत याच्यावर फोकस करा, या टॉपिकवर जास्त फोकस करा, बालमानसशास्त्रामध्ये हे वाचा, हे सांगून जर गायडन्स करून जर यावेळेस ती परीक्षा पास करता येत असेल किंवा तुमचा थोडाफार अभ्यास असेल तर आपला क्रॅश कोर्सच्या माध्यमातून जी मनातली भीती आहे की बाबा मी 89 ला थांबेल, मी मागच्या वर्षी मला 80 मार्क मिळाले होते, मला 83 अपेक्षित होतं, मला 87 मार्क मिळाले, मला 90 अपेक्षित होतं, अशा विद्यार्थ्यांनी बिंदास्तपणे आपला क्लास जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला दिलं जाणार काय, तर सर्वात महत्वाचं मोजक आणि परीक्षाभिमुख दिलं जाणार आहे. मागच्या परीक्षेच्या धर्तीवर, मागच्या पेपरच्या धर्तीवर ज्या काही नोट्स क्रिएट केलेले आहेत, जे काही टॉपिक क्रिएट केलेले आहेत, ते टॉपिक सर्वात प्रथम तुमचे रिवाईज होणार आहेत आपल्याला या बॅच मधून. आणि येत्या आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो 100% रिझल्ट म्हणून आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडे महत्वाचं लक्ष देणार आहोत. कारण ही गरज आहे काळाची. कारण येत्या काळामध्ये शिक्षक भरतीला टीईटी परीक्षा पास झाला तर शिक्षक भरतीमध्ये एंट्री मारता येणार आहे. पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, पेपर मॅथ सायन्स असू द्या किंवा सोशल सायन्स असू द्या. कारण मित्रांनो, आता पर्याय उरला नाही. फॉर्म भरताना तुम्हाला किती क्रिटिकल करून टाकलेलं आहे, म्हणजे कुठलाही फ्रॉड होणार नाहीये परीक्षेत यापुढे. आणि साधारण मी काय सांगेल, 30 ते 40 वर्ष शिक्षक भरतीमध्ये कुठलाच फ्रॉड होणार नाही. कारण सर्व घाण 2021-22 या वर्षामध्ये बाहेर काढलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचंय, तुम्हाला बॅचची माहिती मिळून जाईल. क्रॅश कोर्स किंवा हाय सर केल्यानंतर सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे. आणि स्ट्रॅटेजी आखून आगामी काळामध्ये 5 विषयांमध्ये कसे मार्क मिळवायचे हे आपल्या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून, जे की कधीच 2021 आधीपासून ते आतापर्यंत कंटिन्युअसली बॅच चालू आहे. आपली आपलं ऑनलाईन कार्यकाळ बघितलं तर 4 वर्ष आपल्याला कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो, 4 वर्ष एकदम कंप्लीट झालेले आहेत. आणि शिक्षक भरतीचे मार्गदर्शनासाठी सर्वाधिक सबस्क्रायबर असणार आपलं चॅनल आहे. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलने मार्गदर्शन आणि अपडेट वेळोवेळी देतच राहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या बॅच मध्ये समाविष्ट होऊन आपले स्वप्न साकार करता येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.